नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आपण संपूर्ण जिल्ह्यांचा तालुक्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेलायकोन बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला न चुकता बघायला मिळतील तर चला सविस्तर बघूया सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असा सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा या परिसरामध्ये मध्यम जोर जोर ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्व बाजूला जोर थोडा कमी राहील आंबोली रामघट चांदगड या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तसेच कुडाळ महापन मालवण वायगणी पैप कासल मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे दिगराला आणि पदगावकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो तस कडगाव गारगोटी कापसी कोल्हापूरच्या काही भागाकडे या ठिकाणी हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे जोर मात्र कमी राहील कणकवली आणि कुनकेश्वरकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय वादळीवारी आणि विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो या ठिकाणी देखील पोंडाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील कारेपतन गगनबावडा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तर विजयदुर्ग वडापेठ पुरंगड लांजा राजापूर रायपतन या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय रत्नागिरीमध्ये जोर थोडा कमी राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरीमध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड संगमेश्वर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ आहे देवरूप बेलकर साखरपा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे माखजन या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय हेदवी गुहागर मागतामणे सनवर्डा श्रीशिंगे अरळ अवर्डे या परिसरामध्ये देखील होऊ ढगाळ वातावरण असून बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतोय विजांचा गडगडाट राहण्याची शक्यता आहे वादळी वारे देखील बघायला मिळू शकत आहे तसेच चिपळूण लोटे या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील दादोल दागाव खेड साकदेव वसुटपोट सौराठ या ठिकाणी साताराच्या काही भागाकडे सर्वत्र हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे जोर मात्र थोडा कमीच राहील दापोली पाचपंड्री केलसी माणंगडकडे हलक्या स्वरूपात असून तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतो आहे तसेच घोगरे पोलादपूर महाबळेश्वर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे मेढा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वातरूम कोडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसात जोर मात्र कमीच राहण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव महाड या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो वरणकडे हलक्या स्वरूपात राहील तसेच मुरुद जंजिरा ताला इंदापूर या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अवश्य आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील जिथे लवासा सोनापूर शिरगाव कोलवाणी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहणे शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे काशीप्रोहा नागोठाणा सुधागड शिरगाव या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे जोर मात्र कमीच राहील रायगड जिल्ह्यामध्ये बघितलास असता अलिबाग चोंडी पेजरी पेन या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतो आहे पेन शिरावली खोपोली कुसर कर्जत हलक्या स्वरूपात पाऊसू शकत आहे नेरळ आणि पेठ या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊसची शक्यता आहे पनवेलकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे नवी मुंबई उरण या ठिकाणी देखील हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे मुंबईकडे थोडा जोर जास्त राहील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता मुंबई वरळी कोळीवाडा खिरचनवाडा ओमवाडी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागा मध्ये बघायला मिळू शकतोय बऱ्याच भागामध्ये म हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील मीराभयंदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी निंजेगाव या ठिकाणी थोडं जोर कमी राहील हलक्या स्वरूपात बऱ्याच ठिकाणी तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय खडावली शहापूर पिली उंबरपाडा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे वसविरारकडे थोडं जोर जास्त राहील बाकी भागात तुलनेत आणि पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं असता सफाले गोदमल वाडा परळी कुदन मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाकृड या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पावसं शकत आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर नागपूर आणि ना भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे जोर मात्र कमीच राहील गडचिल्लीमध्ये देखील शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील शक्यता फार काही ना नाही अंशतः ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे यवतमाळ वर्धा आणि अमरावती या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही यवतमाळ वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर अमरावतीच्या उत्तर बाजूला या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय अचलपूर अचलपूरतच या ठिकाणी चांदूर बाजार चिखलदा चिखलदारा हा जो परिसर आहे हिरासाल या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय अकोलामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही अकोट ते हलक्या स्वरूपात होऊ शकतोय बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील वाशिम जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता वाशिम जिल्ह्याच्या काही भागामध्ये आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो बुलढाणामध्ये मेहकर डोनगाव घाटबोरी या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय पुदनापूर अहमदपूरकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात जा चिखली कलवड बुलढाणा गिरडा या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मोटाला पिंपरीगावालीकडे हलक्या स्वरूपात राहील बरडगाव नांदोरा दिघी मालकापूर दासराखेड या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस होऊ शक्यता दिवसभरामध्ये आहे मोहरा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात राहील देऊळगाव राजा सिंदखेडराजा आडगाव राजा देऊळगाव माही या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशात बघितला असता जळगाव भुसावळ मुक्ताईनगरकडे जोर कमी असून बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो तसं रावेर जानेवारी फैजपूर यावल या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे पाल स्टेशन हिरापोरा आडगाव आडवड चोपडा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस होऊ शकत आहे काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो आहे काढोरी या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील जळगावमध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय धळंगाव एरंडोल आणि परोळा अंबानेर या ठिकाणी पाऊस जोर जास्त असून मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार देखील होऊ शकतोय पाचोरा भडगावकडे हलक्या स्वरूपात राहील जोर मात्र कमी राहील पाहू जामनेर बोदवडकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतात जळगाव जिल्ह्यामध्ये आहे धुळे जिल्ह्यामध्ये बघितला असता जळगावच्या तुलनेमध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी बघू शकता धुळे अंजांग नवारी कापडणे कुसुंबे अंजाले या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतात तुळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतोय साखरीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असत आहे तर सिंदखेडा आणि शिरपूरकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचाच पाऊस अस शकत आहे नंदुरबारमध्ये देखील नंदुरबार शहादा तळोदा अकलकुवा अकरणी अकरणीकडे जोर थोडा जास्त राहील बाकी भागाकडे हलक्या स्वरूपात होऊ शकतो आणि नवापूर वेसरवाडीकडे मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळू शकतो नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र आज जास्त जोर राहील पावसाचा तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या भागामध्ये नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर जास्त राहील सट्टाणा देवळा चांदवड मध्यम ते मुसळधार पाऊस शकत आहे सापुतारा ओझर कळवंतस वणी दोधांबे चांदवड या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार होऊ शकतो आहे अंजांग मालेगाव सौदाणे मालगाव नांदगाव तसेच या ठिकाणी मनमाड कुसमाडी ममदापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यत आहे तलवड भारम येवला पाटोदा लासलगाव या देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे ओझर निफाड देवगाव मंजूर तसेच या ठिकाणी माळसाके नागपूर देवळाली सिन्नर निमगाव सिन्नर सिन्नर नाशिक या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शक्यता आहे त्र्यंबककडे जोर थोडा कमी राहील वाडीवार ते मुंडेगाव इगतपुरीकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे कोपरगाव शहाजापूर कोळपिवडी मंजूर रवंदे बोलकी बोजाडे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे शिर्डी राहता तरच जवळके जवळकेकडे जोर थोडा कमी राहील पुलतांबा या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय श्रीरामपूर टाकळीभान लोणी आश्वी संगमनेर बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तसेच देवळाली प्रवारा राहुरी वडोळा भैरोबा भानस गोडेगाव वांभुरी शिरळ धनगरवाडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे अहमदनगरमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तर या ठिकाणी जोर थोडा कमी राहील राळेगाव काडा जामखेड कर्जत करमाळा श्रीगोंदा या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि पुण्यामध्ये जुन्नूर बंसरकडे हलक्या स्वरूपात चाकण पुणे सासवड लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे बऱ्याच ठिकाणी अंशात ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो पुण्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये देखील पाऊस शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो या ठिकाणी बघू शकता मित्रांनो वडूज कुरोली कट कठाऊ निदाल दहीवडी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडेच राहण्याची शक्यता आहे आणि सोलापूरमध्ये या ठिकाणी बघू शकता इंदापूर अकलोज पिलीव या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस अशी शक्यता सांगोले पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूरच्या देखील काही भागामध्ये दे वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो अक्कलकोटकडे थोडं जोर जास्त राहील आणि जत आणि संख या ठिकाणी देखील पावस अशक्यता फार काही नाही सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस अशक्यता आहे सांगली मालगाव देसिंग कुची नागज कानापूर वेटा मायणी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय कोल्हापूरमध्ये देखील पावस अशक्यता कमी स्वरूपात आहे पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो कोल्हापूरमध्ये कोखरूड मालकापूर परोळा संगूळ कोल्हापूर सोलापूर इसपोली कागल जैनवाडी मुरगुड निपाणी बिदरी कापसी गारगोटी राधानगरी गगनबावडा या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया आज काय परिस्थिती आहे औरंगाबादमध्ये काही भागात जोर जास्त राहील तर सेंद्रामेड सी पिपरी या ठिकाणी हलक्या स्वरूपात बिटकीन धाकेपाल पैठण दैगावणे या परिसरामध्ये देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भक्तापूर दैगावणेकडे थोडा जोर जास्त राहील गंगापूरकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतोय वैजापूरकडे जोर थोडा जास्त राहील तसेच दौलताबाद एलोडगुफाई देवगाव हतनूर कन्नड आंबाला साईगवन गाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे फुलंबरी विरामगाव पिशोरकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय सिल्लोड अन्वा जनताकडे जोर थोडा कमी राहील आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितला असता जाफराबाद समजनगर दाबाड़ी भोकरदन भोखर्दन हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव आंबड तसे या ठिकाणी काचोड पाचोड ईश्वरनगर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे पानवाडी पातूर तानवाडी तर रामशोगाव छोटा उमापूर मंगळूर या ठिकाणी देखील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतं बीडमध्ये गेवराईकडे देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊसू शकत आहे खोकरमंग बीड वडवणी तळगाव शिरसाळ सोनपेठच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो परभणीच्या गंगाखेड पालम तसंच राणी सावरगाव परळी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे आंबेजोगाई थोडं जोर जास्त राहू शकतोय तुळक आणि मध्यम स्वरूपात होऊ शकतोय धारूर केज येळम चौसाळा पाटोदा खरडा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस होऊ शकत आहे उस्मानाबादमध्ये कळम मासा तारखे बूम पाथरोड हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे पेठ खामगाव बेलिम तुळजापूर उस्मानाबाद हलक्या स्वरूपातच होऊ शकतोय आणि लातूरमध्ये देखील आज जोर कमी राहील तर या ठिकाणी रायनापूर लातूर रोड शिवराजपाल किनीथोड औसा बाडा कोंड घाटेगाव लातूर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे परभणीच्या उत्तर भागाकडे पाऊस शक्यता बा फार काही नाही दक्षिणेला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे आणि नांदेड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे वातावरण कोरडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपातच पावस शक्यता आहे पूर्णा बासमत भोकर पेठ उमरी या ठिकाणी हलक्या स्वरूपात बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसं शक्यता आहे कंधार मुखेड देगलू रुद्र निजामाबाद हलक्या स्वरूपातच होऊ शकतो हिमायतनगर उमरखेडच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर हातगाव तामसा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतो आणि हिंगोलीमध्ये देखील हिंगोली कळमनुरी खंडाळा पोसद या ठिकाणी तुरळक ठिकाणी होऊ शकतो हलक्या स्वरूपात बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहणी शक्यता आहे बाकी वाघाकडे पाऊसची शक्यता फार काही ना नाही तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र